सत्तेचा दुरुपयोग हा केंद्र सरकारकडून केला जात नाही राज्यात शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत होतो तरीही सरकार बनवलं असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावलाय तर ते पुण्यात एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले असताना माध्यमांशी ते बोलत होते आणि यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग केला जातोय राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास दिला जातोय असं वक्तव्य शरद पवार हे वारंवार करत असतात आणि याच वक्तव्यावर बोलताना आता रावसाहेब दानवे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केलीये सत्तेचा दुरुपयोग केंद्र सरकारकडून केला जात नाहीये उलट राज्यात केला जातोय शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत होतं पण सरकार बनवलं हा सत्तेचा दुरुपयोग नाही का असा सवाल दानवे यांनी केलाय क्रिकेटच्या मैदानातून मंत्री दत्तात्रय भरणेंची राजकीय फटकेबाजी सुरूच आहे बॉल टप्प्यात आला की मी सिक्सर लावणारच असं म्हणत त्यांनी विरोधकांना एक प्रकारे इशारा दिलाय दिवाळीच्या तोंडावर दत्तात्रय भरणेंनी राजकीय फटाके फोडायला आता सुरुवात केली आहे इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे माझ्या रक्तातच काम आहे मी खोटं नाट लबाडीचा धंदा करत नाही ज्या इंदापूरकरांमुळे मला मंत्रिपदाची खुर्ची मिळाली आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे बॉल टप्प्यात आला की मी सिक्सर लावणार असं म्हणत त्यांनी विरोधकांना एक प्रकारे इशाराच दिलाय मी छोटा पैलवान आहे मात्र मला इतका सोपा समजू नका डावाला प्रतिदाव टाकायची माझ्या ताकद आहे मला सगळं जमतं भले भले डाव कसे उलथवून लावायची याची मला सर्व माहिती असं रोखक वक्तव्य राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय राष्ट्रवादीच्या नेत्यांना मी खिशात ठेवतो असं वक्तव्य नुकतंच चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं आणि याच वक्तव्याचा समाचार घेत धनंजय मुंडेंनी चंद्रकांत पाटलांवर टीका आहे भाजपमध्ये असा कुठलाच नेता नाही की तो आम्हाला खिशात ठेवू शकतो त्यांचा खिस्सा अजून एवढा मोठा नाही तुम्ही ज्यांनी त्यांनी आपली आपली बाजू ठेवून बोलायला पाहिजे त्यामुळे चंद्रकांत पाटलांना ही भाषा शोभत नाही त्यांनी आपली काहीतरी पद्धत ठेवूनच वक्तव्य करावं ही भाषा चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या भाजपच्या राज्य अध्यक्षाला शोभणारी नाही असा सल्ला देखील धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलाय तर ते बीडमध्ये बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू असलेल्या पोप फ्रान्सिस यांची व्हॅटिकन सिटीमध्ये भेट घेतली त्यांची ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात असून गोवा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या भेटीचं महत्व वेगळं असल्याचं मानलं जात आहे पंतप्रधान मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलंय मात्र जगात सर्वाधिक संख्या असलेल्या ख्रिश्चन धर्मियांच्या रोमन कॅथोलिक पंथाच्या प्रमुखाची भेट घेणं भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला रुचलंय का असा सवाल उपस्थित होतो होता तर संघाची यावर काय प्रतिक्रिया आहे याबाबत उत्सुकता होती आणि याबाबत आता संघानं स्वतःच आपली भूमिका मांडलीय भेटीमधून भारताचाच सन्मान अधिक वाढलाय जर देशाच्या सरकारच्या प्रमुखांनी जगात सध्या असणाऱ्या नागरी जीवनामधील सर्वोच्च स्थानी असणाऱ्या व्यक्तींची भेट घेतली तर त्यात गैर काय असं देखील म्हटलंय भारतात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांची संख्या ही बारा हजार आठशे तीस न वाढली आहे चौदा हजार सहाशे सदुसष्ट रुग्ण हे बरे झालेत मात्र यात चारशे शेहेचाळीस जणांना आपला प्राण गमवावा लागलाय तर दुसरीकडे महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे ती म्हणजेच कोरोना रुग्णांच्या संख्येत आता बरीच घट झालेली आहे मागील चोवीस तासात राज्यात एक हजार एकशे तीस नवे रुग्ण आढळून आलेत तर गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याचं चित्र दिसून आलंय मात्र असं असलं तरीही नागरिकांनी कोरोना संबंधी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे